आपल्याला कल्पना आहे की गेल्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसामध्ये आता मी अमरावती विभागाची सगळी माहिती या ठिकाणी घेतलेली आहे आणि अमरावती विभागामध्ये साधारणपणे आपण जर बघितलं तर अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम अशा पाच जिल्ह्यांमध्ये 242 गावं ही अवकाळी पावसाने बाधित आहेत. यामध्ये साधारणपणे 7400 हेक्टर एवढं नुकसान झालेलं आहे. 7400 हेक्टर एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 7596. याचे पंचनामे सुरू झाले आहेत. आतापर्यंत 3243 हेक्टरचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. आजच्या दिवसभरात किंवा उद्यापर्यंत उरलेल्या 4158 इतक्या हेक्टरची जे पंचनामे आम्ही पूर्ण करू आणि हे जे काही ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अशा या 7596 शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या वतीनं तात्काळ मदत दिली जाईल. आपल्याला कल्पना आहे की मागच्याच कॅबिनेटमध्ये राज्यामध्ये पहिल्यांदा सततच्या पावसाने होणारं नुकसान याची व्याख्या ठरवण्यात आली आणि त्याला नैसर्गिक आपत्तीमध्ये समाविष्ट करण्यात आलं. त्यामुळे सातत्याने शेतकऱ्यांची जी ओरड असायची की 65 मिलीमीटर पाऊस पडला नाही पण आमचं नुकसान झालं आणि तुम्ही टेक्निकली 65 मिलीमीटर पाऊस पडला नाही म्हणून आम्हाला नुकसान भरपाई देत नाही, त्यामुळे सततच्या पावसातनं किंवा अशा प्रकारच्या अवकाळीतनं जे काही नुकसान होतं ते नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतलेला आहे. सध्या राज्यामध्ये सातत्याने वेगवेगळ्या भागामध्ये कुठे गारपीट होते, कुठे अवकाळी पाऊस होतोय, वातावरणातल्या बदलामुळे एक वेगळं निसर्ग चक्र आपल्याला पाहायला मिळत आहे. लोकलाईज पद्धतीनं नुकसान त्यामध्ये होत आहे. काही गावं बाधित होत आहेत, काही ठिकाणी एखादा तालुका बाधित होतोय, काही ठिकाणी वेगवेगळ्या तालुक्यातले विशिष्ट गावं बाधित होत आहेत, त्यामुळे वेगवेगळे पॅटर्न याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि म्हणून अशाही संदर्भात आतापर्यंत साधारणपणे अगदी अमरावती विभागाचा विचार केला तर 3 वेळा अशा प्रकारची आपत्ती ही अमरावती विभागामध्ये आलेली आहे. मागच्या दोन्ही आपत्तींच्या संदर्भात आपण पंचनामे पूर्ण करून आता ते मदतीला पात्र केलंय. याही संदर्भात पंचनामे आपण पूर्ण करू आणि गारपीटग्रस्त असतील किंवा अशा अवकाळीग्रस्त शेतकरी जे आहेत यांच्या पाठीशी राज्य सरकार निश्चितपणे उभं राहील.